पूर्वक स्वागत। महांतीम फेरीचा थरार आपल्या समोर सुरुवात होतोय। त्याचबरोबर पहु परब उपसरपंच परबवाडा यांचं इकडे स्वागत केलं जात आहे माननीय श्री प्रितेशजी राऊळकडून। माये शिक्षण सभापती प्रितेशजी राऊळ हे इकडे स्वागत करत आहेत पहु परब। त्याचबरोबर मंगेशजी कामत ग्रामपंचायत सदस्य यांचं इकडे आगमन, पंचायत समितीचा सदस्य इकडे यांचं आगमन झालंय। विनंती करतो येऊन आपण मान्य लक्ष आसनस्थ व्हायचं आहे। हॅलो 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 स्पर्धेचा ग्रेटेस्ट ग्रँड फिनाले मैदानात रंगताना पाहायला मिळते। टॉस विन झाल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव देखील निघाले, दोन धावा पहिल्या चेंडूवरती, त्यामुळे समीर वेंगुर्लेकर स्ट्रायकिंग एंडला असेल पुन्हा एकदा चेंडू फेस करण्यासाठी। यावेळी फटका इनसाइड आउटचा थ्रू द कव्हरला खेळ आहे, डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास अगदी वेगात गतीने जाईल सीमारेषा पलीकडे। ग्रेटेस्ट ग्रँड फिनालेचा पहिला चौकार समीर वेंगुर्लेकर या बॅटरच्या बॅड मधून निघाला आणि या चौकाने सांगे एक धावसंख्या देखील, सहा धावा या धावपलकावर। टॉस विन झाल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय संध्याकाळच्या वातावरणात अगदी वातावरणाचा अंदाज घेत असताना खेळपट्टीचा देखील अंदाज घेत असताना एरवन इलेव्हन रेडी क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने आक्रमक सुरुवात देखील केली समीर वेंगुर्लेकर या बॅटरने। यावेळी स्विचेट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार टेनिस क्रिकेटमध्ये ज्याला संबोधली गेली ती दुधारी तलवार चालवण्याचा देखील प्रयत्न, तो अपयश मैदानात ठरलाय। निर्धाव चेंडू धावपलकावरती सागे एक धावसंख्या, सहा धावा या धावपलकावर। लेफ्ट हँडर समीर वेंगुर्लेकर नॉन स्ट्राइक एंडला दीपू गिरप ही सलामीची जोडी, दोन सलामीवीर यावेळी समोरच्या दिशेने स्टेट डाऊन डे ग्राउंड फटका खेळ आहे डीप लॉंग ऑफला, चेडू जाईल सीमारेषा पलीकडे चार धावांसाठी एका टप्प्यानंतर। समीर वेंगुर्लेकर याच्या बॅड मधून आणखी एक दमदार सरपंच चषक ब्रँडेड क्रॅकिंग चौकार। दहा धावपलकावरती आक्रमणाला सुरुवात केली पहिल्या षटकापासून, कारण पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक फक्त 200 रक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि याच पॉवर प्लेचा फायदा उठवत असताना समीर वेंगुर्लेकर याची बहारदार अफलातून फटकेबाजी। याही वेळी फ्रंट फुटचा वापर करणारा फटका खेळ आहेत कव्हरला, डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास, 200 रक्षकांचे सरतीचे प्रयत्न, अगदी फुटबॉल प्रमाणे चेंडू अडवण्यात आलाय, परतीची फेक तोपर्यंत 3 धावा या चेंडूवरती, चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट महत्वाच्या या 3 धावेने सागे एक धावसंख्या देखील 13 या आकड्यावर। कौतुक करावं लागेल दीपू गिरप समीर वेंगुर्लेकर याचं, कारण फटका जर पाहिला तर मिस टायमिंग, डीप स्वीपर कव्हरला चेंडूचा प्रवास, परंतु त्यानंतर रनिंग बिटवीन द विकेटमध्ये तब्बल 3 धावा धावून पूर्ण होताना पाहायला मिळतात। आक्रमक तर फटकेबाजी मैदानात होताना पाहायला मिळते, परंतु त्याचबरोबर संयमी सन्मानजनक क्रिकेट देखील समीर वेंगुर्लेकर हा बॅटर खेळताना पाहायला मिळतोय। 13 धावा या धावपलकावर, पहिलं षटक महत्वपूर्ण पावर प्लेचं षटक, पहिल्या विकेटसाठी झालेले भागीदारी या सामन्यादरम्यान एरॉन 11 रेडी क्रिकेट संघाकडून। यावेळी चांगला चेंडू आउटसाइड ऑफ चेंडू ठेवला आहे, परंतु उजव्या एसटीच्या खूपच बाहेर वळण घेणारा हा चेंडू, पंचाचा इशारा देखील स्वेअरचा येतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि या अतिरिक्त धावाने सांगे एक धावसंख्या देखील परावर्तित होईल धावपलकावर 14 धावा। पहिलं षटक अगदी महागडे षटक बनवण्याचा प्रयत्नात स्ट्राइकिंग एंडला दीपू गिरप। यावेळी बॅटचा साऊंड मैदानात क्रिएट झालाय, लेमन कट घेत असताना चेंडू विसावलाय विकेट किपर अनुप मातोंडकर याच्या हातामध्ये, पहिला धक्का बसतो एरॉन 11 रेडी क्रिकेट संघाला, सांघिक धावसंख्या 14 धावा या धावपलकावरती। खेळ समाप्त देखील होतोय पहिल्या षटकाचा आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा या धावपलकावर एक गडी बाद।
मागील सामना विनय जय करून दिला आपल्या संघाला आणि महांतिम फेरीत देखील प्रवेश करून देतो विनय जाधव आणि त्याच्यासाठी पारितोषिक 500 रुपयाचं संघाला महांतिम फेरीत पोहोचवण्यासाठी सन्माननीय हेमंत शेंडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं ते पारितोषिक विनय जाधव याच्यासाठी देण्यात आलं ते आपण पारितोषिक बक्षीस वितरणाला त्याला वितरित करू त्याला देऊ पहिला धक्का बसलाय माघारी परतल्या दीपू गिरप या मेगा फायनलच्या सामना दरम्यान परंतु वन डाऊन बॅटर मैदानात दाखल झाल्या एरॉन 11 रेडी क्रिकेट संघाकडून नॉन स्ट्राइकी एंडला राजन केरकर दुसऱ्या षटकाची सुरुवात अलेस्टर फर्नांडिस पहिला चेंडू स्लोअर वन आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला परंतु बॅटचा टॉप एज विकेट कीपर अनुप मातुंडकर याच्या कमालीचं झेल विकेट बॅक टू बॅक निघताना पाहायला मिळतात एरॉन 11 रेडी क्रिकेट संघासाठी समीर वेंगुर्लेकर गोल्डन प्राइस विकेट आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाला मिळाले सागिक धाव संख्या 14 धावा धाव ग्रेटेस्ट ग्रँड फिनाले मैदानात रंगतोय चार षटकांचा हा फक्त सामना कारण वेळेच्या अभावी थोडीशी षटकं कमी करण्यात आली आणि त्याचमुळे चार षटकाचा हा सामना आक्रमण करण्याचा प्रयत्न समीर वेंगुर्लेकर याचा सुरुवात खूप सुंदर करून दिली संघासाठी परंतु माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राइकी एंडला नितीन राणे पाहायला मिळतोय चार षटकाचा सामना 40 ते 45 धावा बनवाव्या लागतील या खेळपट्टीवरती या धावफलकावर अलिस्टर फर्नांडिस राईट आर्म राऊंड विकेट यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न रिव्हर्स हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानात उतरल्या उतरल्या नितीन राणे या बॅटरचा परंतु या प्रयत्नांना अपयश पदरे पडताना पाहायला मिळत आहे निर्धाव चेंडू या धावपलकावरती सांगिक धाव संख्या अजूनही 14 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात अलिस्टर फर्नांडिस अगदी वेगावरती स्वार होत असताना वेगवान चेंडू मैदानात फेकतोय समोरच्या आक्रमक फलंदाजाला देखील रोखून धरण्यात आलंय या षटकादरम्यान यावेळी चेंज ऑफ पेस डिलिव्हरी हुकचा फटका जाईल लॉंग लेगच्या दिशेने वेगात गतीने चेंडू ट्रॅव्हल करतोय क्षेत्ररक्षक शॉर्ट फाय लेगचा पोहोचेल परतीची फेक करेल एक धाव तर पूर्ण झाले दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न नितीन राणे या बॅटरचा परंतु दोन्ही फलंदाजामुळे पुन्हा एकदा कॉलिंग चुकीचं निघालंय धाव घेण्याचा प्रयत्न नितीन राणेचा परंतु कॉलिंग जर पाहिलं तर चुकीचं निघाल्यामुळे रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय नितीन राणे या बॅटरला तिसरा धक्का बसलाय एरॉन 11 रेडी क्रिकेट संघाला सांगे एक धाव संख्या 15 धावा या धावपलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यात क्रिकेटमध्ये यस नो वेट हे तीन शब्द उच्चारणं खूप महत्त्वाचं असतं फलंदाजाला परंतु ते संभाषण थांबताना पाहायला मिळालं चुकीचा ताळमेळ आणि त्याचमुळे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात माघारी परतल्या एक या धावसंख्येवरती नितीन राणे हा बॅटर आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना पाहायला मिळेल नॉन स्ट्राइकिंग एंडला तो असेल समीर जाधव परंतु स्ट्रायकिंग एंडला राजन केरकर उर्फ डीके स्ट्रायकिंग एंडवरती या सामन्यादरम्यान आक्रमक क्रिकेट संयमी क्रिकेट हे क्रिकेट मैदानात खेळावं लागेल राजन केरकर याला यावेळी स्लॉग स्वीपचा बहारदार फटका डीप लॉंग लेगला चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे येतोय दमदार सरपंच ब्रँडेड क्रॅकिंग षटकार राजन केरकरच्या बॅड मधून आणि या 6 धावेने सांगिक धावसंख्या देखील 21 धावा या धावपलकावर करतोय समीर पठार यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठासमोर यायचंय आपल्यासाठी देखील पारितोषिक सन्माननीय श्री स्वप्नील राणे साहेब यांच्याकडून आणि त्याचबरोबर रेडी गावचे उपसरपंच सौ मॅडम नागुळकर मॅडम यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि त्या पारितोषिकाचा देखील मानकरी ठरतोय राजेन केरकर सांगिक धावसंख्या एकेरी धावेने धावपलकावरती 22 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यात अलिस्टर फर्नांडिस याने विकेट जरूर मिळवल्या परंतु आक्रमण देखील प्रति आक्रमण केलं फलंदाज राजन केरकर याने सिंगलने स्ट्राईक रोटेट होत असताना यावेळी स्ट्राईक एंडवरती असेल समीर जाधव पहिला चेंडू तो फेस करेल या सामन्यादरम्यान अलिस्टर गोलंदाजी मार्क होती राईट आर्म राऊंड विकेट लोअर फुल टॉस चेंडू फटका मिड विकेटला खेळलाय परंतु मिस टायमिंग फटका ताकद अपुरी या फटक्यामागे डीप मिड विकेटला कमालीचं आणखी एक झेल भूषण जाधव या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून
चौथा धक्का बसलाय एरॉन इलेवन रेडी क्रिकेट संघाला। सांघिक धाव संख्या 22व्या धावपलकावर खेळ देखील समाप्त होतोय। दोन षटकांचा 4 षटकांचा हा सामना पहिल्या इनिंगचा खेळ मैदानात रंगतोय। या स्पर्धेचा ग्रेटेस्ट ग्रँड फिनाले दोन संघाने पाहिलेलं स्वप्न कोणता संघ पूर्ण करेल, सरपंच चषक या स्पर्धेचा कोणता संघ मानकरी होईल, येणारी दोन षटके आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव असेल। मॅन फ्रॉम आरोंदा दीप आरोंदेकर जोडले जातील या दोन षटकासाठी आणि या स्पर्धेतून मी सुमेध काळसेकर सर्व क्रीडा रसिकांची आजच्या दिवसासाठी रजा घेतोय, थांबतोय, धन्यवाद। कृपया दोन्ही संघांनी या सामना त्वरित सुरू करण्यात यावा, धन्यवाद। त्याचबरोबर आपण धावसंख्या पाहतो, एकत्रित प्रदित केली जाते ती 22 धावांवर। षटकांचा खेळ समाप्त होतोय तो 2 ऋषी गुडवच्या हाती मात्र सोबत केला जात आहे तो चेंडू उर्वरितच्या या 6 चेंडूंसाठी। 4 षटकांचा हा सामना आणि 4 षटकाची पहिली 2 षटकं होत आहेत समाप्त। डी के राजन केरकरसाठी होता हा पहिला चेंडू आणि त्याचबरोबर इकडे प्रश्न नक्कीच उद्भवला की राजन केरकर जो लवकर आला अप दी ऑर्डर त्याच्याकडे प्रमोट करण्यात येतंय आणि त्याची आवश्यकता सुद्धा आहे, कारण इकडे फक्त 4 षटकांचा सामना आणि त्याच्या बॅटमधून निघालेला प्रत्येक मोठा फटका हा संजीवनी स्वरूपात असेल तर दुसऱ्या बाजूने इकडे गडी बाद करण्यातसुद्धा यश प्राप्त होतंय। एका बाजूने इकडे एकंदरीत 5 गडी हे तंबूच्या असल्या माघारी परतलेत, 4 गडी इकडे मोजलेत योगेश सरमळकर आणि राजन केरकर, ही मात्र इकडे बिनीची जोडी दिसते आपल्याला। पहिला चेंडू हा निर्धाव गणला जातोय, उर्वरित 11 चेंडूंचा खेळ बाकी या मेगा फायनलच्या पहिल्या इनिंग मध्ये। यावेळी श्रीवर स्वीपचा बहारदार फटका, झेल खाली फिल्डर आहे पण तरी इकडे चेंडू हा डिक्लेअर झोन मध्ये चाललाय आणि इकडे धावसंख्या लिहिली जाईल ती एकंदरीत 2 आणि या 2 धावनिशी धावसंख्या पुढे वधारेल ती 24 धावा। जरी या ग्राउंडचा विचार करायला गेला तर अर्थात 6 षटकांच्या सामन्यामध्ये 60 एक आकडा हा रिस्पेक्टेबल मानला जातो, पण या मेगा फायनलमध्ये 4 षटकांचा सामना नक्कीच 45-50 एक चांगली धावसंख्या बनवली जाऊ शकते या दरम्यान। मात्र उंच पुरा फटका, पुन्हा एकदा बैठक शॉट, शॉट जरी बैठक असला तरी पूर्णपणे मात्र झोपून मारलेला हा फटका, पूर्णपणे इकडे बॉल या बॉलसाठी कमिटमेंट दिली होती आधीच बॉल पडण्या अगोदर, धावसंख्या झाली आहे ती एकत्रित याचबरोबर 30 धावा आणि पुन्हा एकदा प्रत्येक 6 साठीचं पारितोषिक राहवलं गेलंय। उपसरपंच मॅडम नमिता नागोळकर यांनी 100 रुपयाचा पारितोषिकाचा हकदार पुन्हा एकदा ठरतोय राजन केरकर। धावसंख्या झाली आहे ती 30 धावा, ऋषी कुडववर आता मात्र अटॅक ओपन करतोय राजन केरकर। फील्ड सेटमध्ये बदलाव केला जातोय पण त्याचं काम तो अजूनही करतोय। रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न इकडे लेग साईडचा, मात्र इकडे शॉट तो नक्कीच होता पण त्याचबरोबर त्याने इकडे कन्वर्ट केलं स्वतःला त्या स्विच स्टान्समुळे आणि त्याचबरोबर रिव्हर्स स्वीपच्या मार्फत इकडे जिकडे मात्र एकच धाव होती तिकडे मात्र फिल्डिंगमध्ये ढिलाई आणि अगदी त्याचमुळे इकडे सहजगत्या 2 धावाही पूर्ण केल्या जात आहे। दुहेरी धावेनिशी धावसंख्या इकडे परावर्तित केली जाते 32 धावांवर, सिंगल डबल्स पण घेतोय आणि त्याचबरोबर मोठे फटकेसुद्धा आणि त्याचबरोबर ही उभारीसुद्धा इकडे प्राप्त करून देतोय आपल्या संघाला राजन केरकर। ऋषी कुडव पुन्हा एकदा सज्ज असेल, पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, झेल खाली फिल्डर आणि त्या फिल्डरचं काम एवढ्याच चेंडूला बघत असताना जाण्यासाठी एक खणखणीत सणसणीत दणदणीत सरपंच षटकार। सलगच्या इकडे मात्र 2 चेंडू 2 फटके मारण्याचा प्रयत्न, यावेळेस रिव्हर्स स्वीप मध्ये फक्त 2 धावा आणि आता मात्र पुन्हा एकदा बैठक शॉट आणि त्याचबरोबर इकडे धावसंख्या आपण पाहतोय 38 धावा। रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्लॉग स्वीपचा एक देखणा बहारदार फटका आणि त्या शॉट मध्ये एवढी ताकद एवढी देवाकद होती की मात्र तो शॉट साठी फक्त कनेक्शन पुरेसं होतं त्या चेंडूला सीमार्गाच्या बाहेर पाठवण्यासाठी। तर दुसऱ्या बाजूने इकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये लक फॅक्टर ठरणारा हा संघ आरोली शरोली म्हणून संबोधला जातो, त्या संघाच्या विरोधात मात्र इकडे आक्रमक शैलीची फलंदाजी। पुन्हा एकदा उंच पुरा फटका आणि फिल्डर
इकडे षटकार, आधीच पाय हा होता सीमारेखेच्या बाहेर आणि सलगच्या दोन चेंडू, दोन मोठे फटके, धावसंख्या याच बरोबर पुढे सरसावली जाते. एकंदरीत ती 44 धावांवर. प्रत्येक षटकारसाठी जे इकडे 100 रुपये प्रदान केले होते, पुरस्कृत केले होते उपसरपंच नमिता नागुळकर मॅडम यांनी, तिकडे मात्र 4 षटकार टोलवतोय, म्हणजे 400 रुपयांचा हकदार ठरतोय राजन किरकर उर्फ डीके. आणि जर वैयक्तिक कोटेच्या ती धावसंख्या जर बघायला गेली तर वैयक्तिक 29 धावांवर तो खेळतोय. आणि एक जर षटकार मारली तर त्याला असेल 500 रुपयाचं पारितोषिक. ते 500 रुपये पारितोषिक वेगळं, आणि त्याचबरोबर जर अजून एक षटकार मारली तर 5 षटकारांसाठी 500 रुपये हे सुद्धा प्राप्त. म्हणजे एकंदरीत अजून जर पुढच्या चेंडूवर जर अजून एक षटकार खेचला तर एकंदरीत 1000 रुपयाचा मानकरी ठरेल राजन केरकर. धावसंख्या झाली आहे ती एकंदरीत 44 धावा. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी, मेगा फायनल. इकडे ऐतिहासिक हा मुकाबला, ऐतिहासिक ही स्पर्धा. पहिलं पर्व, पहिला सीझन, फर्स्ट एडिशन सरपंच चषक 2024. आणि बाकीच्या सगळ्या 14 संघांना नमवून इथपर्यंत हे दोन संघ पोचलेत एकमेकांसमोर. वामन कावळेच्या हाती चेंडू सुपूर्द केला जातोय. धावसंख्या झाली ती 44. योगेश सरमरकल आपल्या स्ट्राइकर्स एंडवर सज्ज असेल. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता पण तो प्रयत्नात यश मिळालं नाही. फरक पडत नाही यश मिळो किंवा न मिळो, तरी सुद्धा इकडे महत्त्वाचं हे आहे की राजन केरकरला स्ट्राईक देण्याचं हे काम त्याने पूर्णपणे केलंय. कारण आता तेच तर काम आहे त्याच्याकडे, राजन केरकरला फक्त स्ट्राईक देणं. आणि त्याचबरोबर राजन केरकर बाकीचं काम, बाकीची औपचारिकता ही तो पूर्ण करेल. धावसंख्या झाली आहे ती एकंदरीत 45 धावा. 45 धावा धाव फरकावर राजन केरकर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक सामना करेल विशाल. हा मात्र पुन्हा एकदा तोच स्लॉग स्वीपचा फटका. आणि इकडे सलगच्या 3 चेंडू, 3 मोठे फटके मारण्याचा पराक्रम गाजवतोय राजन केरकर. आणि त्याचबरोबर धावसंख्येकडे आता 50 आकडा पार करते आणि परावर्तित होते ती 51 धावांवर. त्याचबरोबर इकडे आपण पाहतोय वैयक्तिक धावसंख्या ही 35 राजन केरकर याची. आता मात्र चेंडू चाललाय डाऊन द ग्राउंड लेग साईडला, त्याची दिशा एक धाव पूर्णत्वास आणली जाते. स्ट्राइकर्स एंडवर तो थोडासा खराब. आणि इकडे दुसरी धाव ही सहजगत्या पूर्ण. जर या स्पर्धेचा विचार केला तर डीकेला तेवढी संधी मिळाली नव्हती, कारण सुरुवातीच्या क्षणाला समीर वेंगुर्लेकर, गणेश कुबलच सामना संपून यायचे. पण आज मात्र संधी मिळाली आणि संधीचं सोनं करून दाखवलंय या भिवतीमाता मैदानावर राजन केरकरने. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, इकडे थोडीशी मिसफिल्डिंग झाली, इकडे नकारलंय, इकडे नकारलंय राजन केरकरने. त्याला माहिती आहे स्ट्राईकर सेंट त्याच्याकडे असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण येणाऱ्या 2 चेंडूवर जर 2 मोठे फटके बसले तर 1 डोंगरा एवढी धावसंख्या ही बनू शकतो तो आपल्या संघासाठी येणाऱ्या कालखंडामध्ये. आता मात्र स्लॉट मधला चेंडू झेल खाली फील्ड राणी. आता मात्र एलिव्हेशन थोडस कमी होतं आणि इकडे वाऱ्याचा वेगही थांबलाय. राजन केरकर इकडे नाराज दिसतोय, निराश दिसतोय. तो जरी निराश असला आपल्या शॉटवर तरी सुद्धा इकडे आनंदित त्याच्या संघाचं डगआउट. वैयक्तिक 37 धावांची एक चांगली खेळी खेळतो, माघारी परततोय. आला होता बॅटिंगसाठी दुसऱ्या षटकामध्ये आणि त्याचबरोबर अंतिम षटकाच्या 5व्या चेंडूवर माघारी परततोय. टाळ्यांनी केलं जातंय स्वागत हे राजन केरकर उर्फ डीकेचं, कारण त्याने खेचलेत या संपूर्ण मॅचमध्ये ते एकंदरीत 5 उत्तुंग षटकार, ज्यामधील 3 चेंडू 3 षटकाने ठोकले. आणि वैयक्तिक खेळतोय तो 12 चेंडू आणि लगावतो एकंदरीत 37 धावा. अंतिम चेंडू असेल. हाऊस झेड अंपायरची अपील केली जाईल. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाते, दुसरा वेचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न योगेश सरमळकर तर आहे. आणि त्याचबरोबर लेग बायचा इशारा, अर्थात ही धावसंख्या पोचते एकंदरीत 55 या आकड्यावर, म्हणजे विजयाचं समीकरण
सरपंच चषक पर्व पहिलेच विजेतेपद पटकावण्यासाठी आरवलीश्वर आरवली संघ आपल्याला पाहिजे एकंदरीत 55-56 धावा ही स्पर्धा जिंकण्यासाठी। त्याचबरोबर रेडी ग्रामपंचायत सदस्य सागर रेडकर आपल्याला एक नम्र विनंती, आपण कमेंट बॉक्सवर यायचंय, विनंती करतोय माननीय श्री राजन तेली साहेब, आपण त्यांचं सन्मान करायचं आहे। आपला हातभार खूप मोठा होता या स्पर्धेसाठी, असाच आपला हातभार आपलं सहकार्य हे राहू दे। माननीय श्री राजन तेली साहेबांकडनं हा सत्कार केला जातोय। त्याचबरोबर अजून एक आमचे ग्रामपंच सदस्य आनंद भिसे यांचा इकडे सन्मान केला जाईल। मी पुन्हा एकदा विनंती करतोय माननीय श्री राजन तेली साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा। विनंती करतोय स्वप्नील राणे, आपण कृपया मान्य कक्षात यायचं आहे। त्याचबरोबर सदा स्पोर्ट्सचे मालक आणि त्याचबरोबर हे जे आपण ट्रॉफीज पाहतोय जिकडनं आम्हाला प्राप्त झाले ते सराधुरी यांचा इकडे सन्मान केला जाईल। रेडी गावात बरेचसे खेळाडू उत्पन्न झाले आणि त्याचबरोबर एक असा ब्रँडसुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला मिळाला ज्याने मात्र आपलं नाव पूर्ण भारतभरापर्यंत पोहोचवलं, असा सदा स्पोर्ट्सचे मालक सराधुरी यांचा इकडे सन्मान झाला आहे। त्याचबरोबर रेडी गावातील एक यूट्यूबर सुप्रसिद्ध यूट्यूबर भाई पांडजी यांचे इकडे सन्मान केला जाईल। त्यांना विनंती करतोय आपण आमच्या मान्यवर कक्षेत यायचं आहे। विनंती करतोय भगवती ट्रेडर्सचे माननीय श्री नामदेव राणे, आपण कृपया मान्यवर कक्षेत यायचं आहे, आपला सन्मान केला जाईल। मी पुन्हा एकदा विनंती करतोय सगळे ग्रामपंचायत सदस्य कृपया आपण मान्यवर कक्षेच्या दिशेने यायचं, ही नम्र विनंती। त्याचबरोबर विनंती करतोय भगवान राणे व स्वप्नील राणे, आपण कृपया मान्यवर कक्षेत यायचं आहे, ही नम्र विनंती। विनंती करतोय माननीय श्री गणेश भगत, आपण सुद्धा इकडे मान्यवर कक्षेत यायचं आहे। त्याचबरोबर इकडे भगवान राणे यांचा इकडे सन्मान केला जाईल, स्वप्नील राणे यांचा इकडे सन्मान केला जातोय। विनंती करतोय माननीय श्री अरुण राणे, आपण कृपया मान्यवर कक्षेत यायचंय। त्याचबरोबर रेडी गावातील यूट्यूबर भाई पांडजी यांचं इकडे आगमन, त्यांचं इकडे नक्कीच सन्मान केलं जाईल। मी विनंती करतोय माननीय श्री राजन तेली साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा। त्याचबरोबर इकडे आपण पाहतोय विनंती करतोय रेडी ग्रामपंचायत सदस्य गणेश भगत यांचे इकडे आगमन, त्यांना मी विनंती करतोय आपण कृपया मान्य कक्षेत येऊन इकडे आपण व्हायचं आहे। विनंती करतोय तेली साहेब, आपण कृपया आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा। आणि मी पुढील धुरा सुपूर्त करतोय बादल चौधरी सरांकडे आणि त्याचबरोबर या स्पर्धेतून मी निरोप घेतोय, धन्यवाद। धन्यवाद दीप। परत एकदा महान टीम सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये मालवणी केंद्रावर तुमचा सगळ्यांचा हात जोडून स्वागत। पहिल्या इनिंगमध्ये राजन केरकरचे 5 षटकारांनिशी 37 नाबाद धावा, समीर वेंगुर्लेकरचे 13 रन या जोरावर एरॉन रेडी संघान धावा जमवले 55। 56 धावांचं पाठलाग करण्याच्या इराद्यान आरवलीश्वर आरवली संघाची सलामीची जोडी प्रणय बाक्कर आणि प्रणयला साथ देण्यासाठी भूषण जाधव। यो सामनो नक्की कडक होतलो, हाय स्कोरिंगचं जरी सामनो असलो तरी या सामन्यात आरवलीश्वर आरवली संघ अगदी सहजासहजी हार मानूचो नाय, लढवय्या खेळाडूंचो ह्यो संघ असा आणि ह्यो संघसुद्धा शेवटच्या ओव्हरीपर्यंत नक्की झुंज देतलो। प्रणय बाक्कर आणि भूषण जाधव ही सलामीची जोडी, एक मनगटी फटको फ्लिक ज्याका म्हटलो जाता डीप फाईन लेगच्या दिशेन, डीप फाईन लेगचो फिल्डर शॉर्ट फाईन लेगवर येता फील्ड करता तोपर्यंत 2 रन आणि ह्या 2 रनशांशी प्रणय बाक्करच्या खात्याची सुरुवात। 56 धावांचं टार्गेट 56, पहिली फलंदाजी करताना 55 धावा, अराऊंड रेडी संघान जमवले
बहारदार फलंदाजी प्रमोट केला होता राजन केरकरला तिसऱ्या क्रमांकावर आणि या संधीचा सोना करताना राजन केरकरने अख्खाहून इंगळे ओकले. पुढे सरसावत मारलेलो फटको मिड आपला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेन सरपंच चौकारासाठी. पहिलो चौकार या इनिंगचं भूषण जाधवच्या बॅटीतून आणि धावफलक चार चेंडूची समाप्ती 7 धावसंख्येवर. चार चेंडूंची सांगता धावसंख्या 7 रन्सावर. प्रत्येक षटकामागे 14 धावांची किमान सरासरी अपेक्षित. यावेळी मात्र एक मोठो फटको डीप मिड विकेटला राजन केरकरच्या सेफ हँडच्या दिशेन. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल कंप्लीट. या महाअंतिम सामन्यात राजन केरकर एका वेगळ्याच मूड मध्ये. काय ती बॅटिंग, काय ती फटकेबाजी आणि आता काय ती फिल्डिंग, समद कस ओके मध्ये हाय. अरॉन 11 संघाचा रेकॉर्ड असा. ज्या ज्या वेळी अरॉन रेडी संघ फायनल मध्ये जाता त्या त्या वेळी फायनल तो चषक नक्की उंचावता. आज ह्यो इतिहास परत या मैदानावर लिहिलो जातलो की अरवलीश्वर अरवली संघ मागच्या अनेक स्पर्धांमध्ये सेमीफायनलमध्ये पराभूत होण्याचो विक्रम मोडीत काढून यावेळी फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर अरवलीश्वर अरवली संघ अरवली अरॉन रेडी संघासमोर एक नवीन इतिहास लिहितलो. पहिल्या विकेटचा पतन, 7 धावा, 56 धावांचो पाठलाग, राजन केरकर नावाचा वादळ मैदानावर. ज्या वादळाची कल्पना पहिल्यांदा इली प्रिन्स समादेवी कलेश्वर चषक कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर, तेव्हा राजन केरकरने 4 षटकार SRM कॉलेजच्या छपरावरसून SN देसाई चौकात पोचवले तेव्हा राजनच्या ताकदीचं अंदाज संपूर्ण जगा गेलो. त्या पाठोपाठ सातारडाचा मैदान आणि नंतर राजनने गाजवलेली जिल्ह्यातली जवळपास सगळी मैदानं. बॉलिंग मार्कवर समीर वेंगुर्लेकर, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, एकेरी धावेसाठी चेंडू, पंचांचो इशारो अजून येणार बाकी असा. या चेंडूवर किती धावा बहाल होतले. बाईच्या स्वरूपात 1 रन आणि एकेरी धावनेची धावफलक. पहिल्या ओव्हरची सांगता 8 धावा. या स्पर्धेबरोबरच अजून एका स्पर्धेची घोषणा, 11-12-13 मार्च 2024 रोजी रॉयल किंग सावंतवाडीची स्पर्धा. एक गाव एक संघ, पहिला बक्षीस 1,01,000 रुपयांचा, दुसरा बक्षीस 50,001 रुपयांचा. 9 खेळाडू एका गावातले, 2 खेळाडू आउट स्टेशन. ही स्पर्धा होतली निमंत्रित 16 संघांसाठी साखळी फेरीची सावंतवाडी जिमखाना मैदानावर. तारीख लक्षात ठेवा, 11-12-13 मार्च 2024 रॉयल किंग सावंतवाडी. एक गाव एक संघ, 1,50,000 रुपयांचा बक्षीस. या स्पर्धेत 50,000 रुपयांचो आणि मानाच्या सरपंच चषकाचो मानकरी कोण ठरतलो. पहिल्या ओव्हरीची सांगता झाली 8 रन्सावर आणि दुसऱ्या ओव्हरीची गोलंदाजी बॉलिंग मार्कवर नितीन राणे. या स्पर्धेत खेळलेले 2 खेळाडू समीर विंगुर्लेकर आणि ग्लेन फर्नांडिस, 2 वेगवेगळ्या संघातले हे खेळाडू पण दोघांचीही कारकीर्द जवळपास एकसारखीच. यावेळी एक ताकदवान फटको वामन कावळेच्या बॅटमधून. ज्याप्रमाणे राजन केरकरने फलंदाजी करून दाखवली तशीच तोडीस तोड कामगिरी करण्याची क्षमता असा वामन कावळेमध्ये. 2019 सावंतवाडी नगराध्यक्ष स्पर्धेत बेस्ट इमर्जिंगचो किताब मिळालेलो समीर वेंगुर्लेकरला. 2019 छत्रपती चषकामध्ये बेस्ट इमर्जिंग प्लेअरचो किताब मिळालेलो ग्लेन फर्नांडिसला. पुढच्या वर्षी समीर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आघाडीच्या गोलंदाजांमध्ये ह्याचं नाव समाविष्ट होऊ लागला. यावर्षी तर छत्रपती चषकाचं उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा ठरलो समीर वेंगुर्लेकर. दुसऱ्या बाजून ग्लेन फर्नांडिस पुढच्याच वर्षात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलो वेंगुर्ला कॅम्प मैदानावर छत्रपती चषकात. आणि सध्याच्या घडीक वेंगुर्ल्याचे हे 2 खेळाडू संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर महागडे खेळाडू म्हणून ओळखले जातात. दुसऱ्या ओव्हरीत नितीन राणेची गोलंदाजी किफायतशीर, 3 चेंडू, फक्त 2 धावांचा खर्च आणि धावफलक.
दहा रनचावर वामन कावळे फटकोतर मोठो मिडॉनच्या दिशेन समीर वेंगुर्लेकरच्या सेफ हँड्स मध्ये जाऊन पडलेलो चेंडू आणि या महाअंतिम सामन्यात टॉस जिंकन घेतलेलो बॅटिंगचा निर्णय एरॉन रेडी संघासाठी फायदेशीर. टेनिस क्रिकेटचो एक बेसिक रूल असा झाडांचे किंवा इमारतींचे सावले जेव्हा खेळपट्टीवर येतात तेव्हा धावांचा पाठलाग होणं खूप कठीण असतं. याच गोष्टीमुळे भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थितीमुळे एरॉन रेडी संघान टॉस जिंकन घेतलो बॅटिंगचा निर्णय. राजन केरकरचे 5 षटकार समीर वेंगुर्लेकरचे 13 रन्स यांच्या जोरावर 55 धावांचा डोंगर आणि त्याचं पाठलाग करताना अरवलीश्वर अरवली संघ थोडीशी अडकळती सुरुवात पण अजून सामनो बाकी असा. अरवलीश्वर अरवली संघाकडे अजूनही संधी असा. धावफलक 10 रन्सावर 56 रन्सांचा पाठलाग अजून 46 रन्सांची गरज 14 चेंडू फक्त शिल्लक. नवीन फलंदाज यावेळी परत एकदा लॉंगॉनच्या दिशेन समीर वेंगुर्लेकर. सलग दुसरो विकेट दुसरो झेल दर्जेदार गोलंदाजी नितीन राणेची आणि तेवढीच सुरेख साथ एका समीर वेंगुर्लेकरची. ज्या समीरचा कॉमेंट्री बॉक्समधून कौतुक केला त्या कौतुकात साजेशी कामगिरी. मालवणीत सांगायचं तर जितकी फुला समीरच्या नावान माळली त्या सगळ्या फुलांची परतफेड समीर वेंगुर्लेकरने करून दाखवली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हेच स्टार युवा खेळाडू असत. या भविष्य येणारो काळ ह्या युवा खेळाडूंचो असा आणि या युवा खेळाडूंच्या साथीन अजूनही काही युवा खेळाडू जिल्ह्यात सध्या तयार होतात. थोड्याच दिवसात ते सुद्धा निवळी लावतले आणि थोड्याच दिवसात ते सुद्धा खळी खणाक लागतले. नंबर 22 ची जर्सी स्ट्रायकर एंडवर निलेश सोनसुरकर. क्वार्टर फायनलच्या सामन्याचं हिरो परत एकदा तीच कामगिरी करूची लागतली. सन्माननीय अण्णा गडेकर मैदानावर उपस्थित अण्णा गडेकर तुमका विनंती मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न होता. दुसऱ्या षटकाची सांगता प्रत्येक ओव्हरीमागे 14 धावांची सरासरी अपेक्षित होती. त्या हिशोबान 2 ओव्हरीत 28 रन्स तरी होय होते पण रन झाले फक्त 11. शेवटचे 12 चेंडू बाकी आणि शेवटच्या 12 चेंडूमध्ये विजयाचं लक्ष 45 धावांनी दूर. 12 चेंडू आणि 45 धावा अशक्य कायच नाही. असा 6 चेंडूत 6 षटकार मारून एका ओव्हरीत 36 रनसुद्धा कठीण वाटायचे अशक्य वाटायचे पण ऋतुराज गायकवाडने एका षटकात 7 सिक्सर मारून सुद्धा दाखवले. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर भाकीत करणं शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचा अंदाज बांधणं ह्या खूपच कठीण. शेवटचे 12 चेंडू अरवलीश्वर अरवली संघ जा काय करूच आता लवकर. निलेश फटको एकेरी धावेवर समाधान. शेवटचे 11 चेंडू बाकी. मैदानावर जमलेली जोडी प्रणय बाकर आणि निलेश सोनसुरकर. प्रणय बाकरला सुद्धा आपले मूळ रूप दाखवचं लागतला. थोडी आक्रमक फलंदाजी करूची लागतली. आखूड टप्प्याचा चेंडू पाईन लेगच्या दिशेन हुकचो फटको. बघता बघता चेंडू आकांड्या पार माठवा पार गडग्या पार डोंगरा पार डायरेक्ट चंद्रार सरपंच षटकार. धावफलक 18 रन्सावर 56 चो पाठलाग. माजी उपसरपंच नामदेव राणे यांनी घेतलेलो झेल आणि या झेलाबद्दल स्वप्नील राणे साहेबांकडून त्यांच्यासाठी 100 रुपयांचा बक्षीस. निलेश सोनसुरकरच्या प्रत्येक षटकारासाठी निलेश
तिवरेकरांकडून प्रत्येकी 200 रुपये. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला. धावसंख्या झाली फक्त 20. 36 रन्सांची अजून गरज. 9 चेंडू बाकी. नऊ चेंडू, 36 धावा. प्रणय बाक्कर एकमात्र षटकार आतापर्यंत प्रणयच्या बॅटीतून. आणि बॉलिंग मार्कवर योगेश सरमळकर. अजून एक आखूट टप्प्याचो चेंडू. अरवलीश्वर अरवली संघ शेवटचे अगदी मोजके 8 चेंडू तुमच्या हातात असत. अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो ही मालवणी म्हण आता बऱ्यापैकी सगळ्यांची पाठ झालेली असा. आणि त्यामुळेच माटव बांधाचो असा तर मिरक सराच्या आधी आणि मोठे फटके मारूचे असतील तर ओवरी संपाच्या आधी. प्रणयचो फटको डीप मिड विकेटच्या दिशेन. प्रयत्न तर खूप सुंदर होतो पण त्या प्रयत्नात थोडासा अपयश. टप्प पडल्यानंतर चेंडू सीमारेषा पार. सरपंच चौकार. सागर सकपाळ एक उत्कृष्ट स्कोरर. डीप मिडविकेट तो जो थोडासा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सरकलेलो. चौकारानिशी 2 डझन धावसंख्या 24. कौतुक करूचा लागत गोलंदाजांचा. एरॉन रेडी संघासाठी. एरॉन रेडी संघाचे समर्थक रिचर्ड लोबो मायकल लोबो सगळे आपल्या संघाच्या कामगिरीवर खुश असत. दरवर्षी रिचर्ड लोबो यांच्या घराकडे 25 डिसेंबरच्या स्पर्धेसाठी आम्ही सगळे एकत्र जमायचो. यावर्षी त्याच्यात पडलेलो खंड पण गणपती बाप्पाच्या आशीर्वादान परत एकदा आम्ही रेडी गावात एकत्र येऊ जल्लोष करण्यासाठी. निमित्त सरपंच चषक 2024. आणि या स्पर्धेत रिचर्ड लोबो यांच्या चेहऱ्यावरची खुशी काहीतरी वेगळा सांगून जाताना. संध्याकाळसाठी काहीतरी घोषणा नक्की असलेली जी असलेली स्पेशल आणि स्पेशल माणसांसाठी सुद्धा. 24 धावा शेवटच्या 6 चेंडूंचो खेळ शिल्लक. तटक्या पेचून टाकणारो चेंडू. रेडीमध्ये धावणारे मायनिंगचे डंपर आणि या मायनिंगच्या डंपराच्या गिअर बॉक्सची आठवण करून देणारो त्रिफळ उद्ध्वस्त करून टाकणारो चेंडू. सामन्याची फक्त आता औपचारिकता बाकी राहिली की काय असा वाटाक लागला. एकतर्फी होत चाललेलो सामनो. या सामन्याच्या निमित्तान राजन केरकर नावाचा वादळ मैदानावर घोंगावला. आणि या वादळात अरवलीश्वर अरवली संघाच्या जवळपास सगळ्याच गोलंदाजांचो पालापाचोळ झालो. अपेक्षा नव्हती राजन केरकर इतकी आक्रमक फलंदाजी करीत. समीर वेंगुर्लेकरसाठी खास प्लॅन केलो होतो अरवलीश्वर अरवली संघान पण झाला असा. अभ्यास केलो गणिताचो आणि पेपर इलो विज्ञानाचो. अनपेक्षितरित्या राजन केरकरला कॅप्टनने दिलेली बढती तिसऱ्या क्रमांकावर. ज्यावेळी राजन केरकरने 2 रन्स नाकारून 1 रन्स घेतलो आणि 1 फलंदाज धावबाद झालो तेव्हा समीर वेंगुर्लेकरचो चेहरो बघण्यासारखो होतो. त्यानंतर समीर वेंगुर्लेकरच्या तोंडातून बाहेर इलेले शब्द न ऐकण्यासारखे होते. पण राजनने या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलो कारण झाडाच्या उंच टेंगशेवर बसलेलो जो पक्षी असताना त्याका जमिनीवर पडण्याची भीती नसता. कारण त्याचो विश्वास झाडाच्या फांदीवर नसता, त्याचो विश्वास स्वतःच्या पंखांवर असता. राजनचो विश्वास होतो स्वतःच्या बॅटीवर. राजनचो विश्वास होतो स्वतःच्या फलंदाजीवर, स्वतःच्या ताकदीवर. आणि या सगळ्याक दिलेलो त्यांनी न्याय. 5 षटकारांची आतषबाजी, 37 धावा आणि त्या 37 धावांच्या जोरावर 55 धावांचो केलेलो डोंगर एरॉन रेडी संघाचो. ही दुसरी इनिंग जणू काय समीर वेंगुर्लेकरच्या कॅचिंग प्रॅक्टिससाठी. ह्यो तिसरो झेल समीरच्या दिशेन. राजन ह्यो इतको गुणवान खेळाडू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही निवडक खेळाडूंमधलो माझो आवडीचो खेळाडू. आणि त्याचं कारण सुद्धा अगदी तसाच असा. 2 वर्षापूर्वीचो राजन कसो दिसा ह्या जर आठवला तर तुमका लक्षात येत. आणि सुधीरने माका सांगितलं की बादल
तुका काहीतरी माईकवर ते का सांगूच लागतं तर त्याच्यात फरक पडात आणि ते दिलेल्या सूचना होते राजनला या वर्षी राजन सावंतवाडीच्या स्पर्धेत माका भेटलो माका हाक मारून बाजूक नेलं आणि माका म्हणालो सर माझ्याकडे बघा आणि माझ्या फिटनेसबद्दल आता सांगा खरोखरच राजन अभिमान वाटलो की माझ्यासारख्या समालोचकाचे शब्द तू मनावर घेऊन जो फिटनेस तू राखलंस आणि आज मैदान गाजवलं एकदा टाळ्या वाजवूया राजन केरकरसाठी असे गुणवान खेळाडू आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असत म्हणून या क्रिकेट जिवंत असा महाअंतिम सामन्याचं बक्षीस वितरण दिमाखदार होताला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दीप आरोंदेकर तुमका विनंती असलेली प्रेझेंटेशनसाठी तुम्ही सज्ज रवाचा 56 रनचा पाठलाग प्रेक्षकांका सुद्धा विनंती असलेली प्रेझेंटेशनसाठी आणि दिमाखदार बक्षीस वितरण सोहळ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मैदानाच्या आणि प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर येऊचा पंचांका विनंती असलेली सामनो संपल्यानंतर स्टम्प्स तुम्ही ताब्यात घेऊचे खेळाडूंका विनंती असलेली कृपा करून स्टम्प्सला कोणी हात न लावचो हॅट्रिकची संधी जाता जाता शंकर परब विकेटची हॅट्रिक आपल्या नावावर करेल का एरॉन रेडी संघ अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर कधीही पराभूत न होण्याचा इतिहास यावेळी सुद्धा मैदानावर सार्थ ठरवताना निर्धाव चेंडूनिशी या सामन्याची समाप्ती आणि या सामन्यात एरॉन रेडी संघ मानाच्या अभिमानाच्या स्वाभिमानाच्या सरपंच चषक 2024 मानकरी या स्पर्धेत मका समालोचनाची संधी दिल्याबद्दल सरपंच रामसिंग उर्फ भाई राणेसाहेब यांचे मनपूर्वक आभार या गावातल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे आभार या स्पर्धेच्या निमित्तान उपस्थित सगळे संघ मालक सगळे खेळाडू सगळे ग्रामस्थ क्रिकेट रसिक मान्यवर या सगळ्यांचे शब्द सुमानाने आभार मानताय आणि या स्पर्धेतून मी थांबतोय रजा घेतोय धन्यवाद जय हिंद जय मालवणी जय मालवणी जय थय मालवणी धन्यवाद या ठिकाणी आम्ही बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत.